अमरावती येथील वडकी डॅम्प मध्ये देवेंद्र अशोकराव बुंदुले वय 22 वर्ष हा दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बुडाल्याची माहिती नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीला मिळाली असता आरडीसी व्यवहारे व डीडीएमओ रामेकर यांच्या आदेशाने तात्काळ शोध व बचाव पथक घटनास्थळी सायंकाळी 7 वाजता पोहोचले व तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता अंधार असून सुद्धा शोधकार्य राबवण्यात आले. रेस्क्यू टीम मधील गोताखोर यांनी पाण्यात उड्या मारून गळ्याच्या सहाय्याने अवघ्या 5 मिनिटात देवेंद्रचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि पुढील कारवाईकरिता पोलिसांच्या हवाली केला. यावेळी गणेश विसर्जन करणाऱ्यांची व भगणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती व मृतक मुलाचे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ही माहिती अमरावतीतून RN News चे प्रतिनिधी इम्दाद शहा यांनी दिली.